नमस्कार, मेगाज मराठी रेसिपीमध्ये आज आपण तिळपापडी तयार करत आहे. त्यासाठी आपण एक वाटी तीळ आणि एक वाटी साखर घेतलेली आहे. सर्वप्रथम आपण कढई गरम करायला ठेवू. आपण कढई गरम करायला ठेवली आहे, त्यात आपण तीळ भाजायला घेऊ. आपले तीळ 2 ते 4 मिनिटात व्यवस्थित भाजून होतात. आपण कढई आधीच गरम करून घ्यायची आणि मग त्यात तीळ टाकले की आपले तीळ पटकन भाजणं होतात. आपल्या तिळाचा असा आवाज यायला लागला की समजाच आपले तीळ भाजत आहेत. आता आपण याला फक्त 2 मिनिटं आणखी परतून घ्यायचं. याचा रंग बदलला की आपण हे काढून घ्यायचे. तुम्ही बघू शकता आपले तीळ आता व्यवस्थित भाजून झालेले आहेत. ते आपण आता एका डिशमध्ये काढून घेऊ. आता ही जी आपली गरम कढई आहे, यातच आपण ही एक वाटी जी साखर घेतलेली आहे ती आपण यात टाकून घेऊ. आणि आपल्याला यात पाणी वगैरे काहीच घालायचं नाही. ही साखर आपल्याला अशीच गरम कढईत फक्त कंटिन्यू परतत राहायची आहे. ही साखर सुरुवातीला अशी गोळा व्हायला लागते आणि त्याचे असे खडे झाल्यासारखे आपल्याला दिसतात. पण आपण अशी कंटिन्यू ती साखर हलवत राहायची. गॅस मिडियम टू लो ठेवायचा. कढई गरम करून घ्यायची. पाक व्हायला लागतो. तुम्ही बघू शकता आता आपली पूर्ण साखर अशी गोळा व्हायला लागली. आणि हे बघा याला असं पाक सुटायला लागतो. आता तुम्ही कंटिन्यू हलवत राहा. मधनं व्यवस्थित हलवून घ्यायचं म्हणजे आपली साखर व्यवस्थित सगळीकडनं मेल्ट झाली पाहिजे. तुम्ही बघू शकता आपली साखर अशी पूर्ण पहिल्यांदा गोळा होते आणि आपोआप नंतर अशी मेल्ट व्हायला लागते. आपल्याला ही अशीच हलवत राहायची आहे. आपण तेव्हा काय करायचं, याच्यात थोडंसं आपण याच्यात तूप टाकायचं म्हणजे आपण ज्या वड्या करतो त्यांना छान चकाकी येते. गॅस बंद करायचा आणि हे जे आपण तीळ घेतलेले आहेत यात टाकून घ्यायचे. असा हा गोळा घेतलेला आहे. आता आपण याला छान लाटून घेऊ. हे थोडंसं गरम असतानाच लाटायचं म्हणजे आपली पापडी पातळ आणि मोठी छान लाटलेली हाताला चटके लागतात. त्याच्यामुळे थोडं जपून करा. थोडासा पाण्याचा हात घ्या.
अशाच प्रकारे आपण या राहिलेल्या पापड्या लाटून घेऊ. अशा प्रकारे आपली तिळाची ही पापडी तयार आहे. तुम्ही अशा छोट्या किंवा मोठ्या आकारात करू शकता. तुम्ही पाहू शकता ही एवढी पातळ लेयर आहे आणि एवढी खुसखुशीत आहे ही की तोंडात टाकल्यावर लगेच विरघळते. लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळेजण हे तिळ पापडी आवडीनं खातील. तर तुम्ही ही नक्की ट्राय करा. रेसिपीला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.